कसं बघतो? कुठला पक्ष? राष्ट्रवादी, NCP. कुठली राष्ट्रवादी? पण ज्येष्ठातच बोलायचं झालं तर बिबट्याची काय अपेक्षा होती हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे होते. कदाचित तिथं त्या ठिकाणी राहणं हे त्याला योग्य वाटलं नसावं म्हणून बाहेर तो कुठेतरी गेला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल. पण कुठल्याही पक्षामध्ये नेतेच आज विचार सोडून पळून जायला लागले तर बिबट्याचं काय झालं? एक पत्र लिहिले की तुमचा पक्ष भाजपसोबत जाणार नाही अशी लेखी हमी द्या. कसं बघतो? कुठला पक्ष? राष्ट्रवादी, NCP. कुठली राष्ट्रवादी? NCP काँग्रेस पार्टी. त्यांनी मागितलं असं तर ते दिलं जाईल. आणि आज काय की अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे संविधान आणि लोकशाही टिकावी यासाठी आपल्याला भाजपच्या विरोधात लढावंच लागेल. आणि एक चांगली गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकर साहेब यंदा महाविकास आघाडीबरोबर भक्कमपणे राहतील आणि BJP ला महाराष्ट्रातून सत्तेच्या बाहेर ठेवतील. मला वाटत नाही की तिथं त्यांनी मागितलं असेल द्यायला काय हरकत आहे. पण शेवटी तो पक्ष प्रमुखांचा निर्णय असतो आणि फक्त पत्र देऊन ते जर जे काही सीट लढायला तयार आहेत नाहीतर महाविकास आघाडी म्हणून ज्या सीटवर ते निवडून येतील जी सीट ते घ्यायला तयार असतील तर काही हरकत नाही असं मला तरी वाटतं. सातत्याने अजित पवारांकडून आरोप केले जातात. काल अमोल केळकोलेंवरती आरोप केले गेलेत. सत्ता लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी असते. आज दादा असतील सर्व नेते हे सत्तेत आहेत. शेतकरी कष्टकरी युवा वर्ग यांना अडचणी आहेत त्या सोडवाव्यात. भाषणामध्ये लोकांच्या हितासाठी आणि हिताचं कुठेतरी बोलावं अशी लोकांची अपेक्षा आहे. सत्तेत असताना सुद्धा विरोधकावर फक्त आपण टीका करणार असो ते लोकांना पटत नाही. जानकरांसोबत युती करून आपण बारामतीची सीट सिक्युअर करतो आणि महाराष्ट्रासाठी एक वेगळा पर्याय देतोय अशी चर्चा आता सगळ्या राजकीय वर्तुळात होऊ लागलेली आहे. राजकीय वर्तुळ हे जरा मला सांगा, कुठल्या नेत्याने याचा वक्तव्य केला असेल तरच मी याचा बोलू शकेल. काल भाजपची बैठक होती मात्र जे घटक पक्ष आहेत त्यांना एकालाही बोलवलं नाही. रासपा असेल त्याचबरोबर शिवसंग्राम असेल किंवा रयत क्रांती असेल त्यांच्याकडून डावललं जातंय त्यांना, त्यामुळे मला माहित नाही की का डावललं जात आहे कसं आहे. शेवटी BJP चा तो निर्णय असतो आणि BJP चं कसं असतं की BJP फक्त BJP या चिन्हाचा आणि पक्षाचा विचार करते. मित्रपक्षाचा कुठेही तिथं ते विचार करत नाही. आणि टप्प्याटप्प्याने जशी एखाद्या मित्रपक्षाची मदत ही आपल्याला लागत नाही तसं त्या पक्षाला संपवण्याची प्रथा सुद्धा BJP मध्ये आहे. कात्रज संग्रहालयातून काल बिबट्या पळून गेलाय. 12 तास होऊन गेले अजूनही सापडत नाही. सगळं प्रशासनाचं नाकर्ते पण म्हणायचं का, कारण की सेवक पण दाबवण्यात जे प्रयत्न सगळे करत होते हे सगळं असं होऊ नये या बाबतीतली काळजी आपल्याला घ्यावी लागेल. बिबट्याने कुठेही जीवहानी करू नये याची दक्षता सुद्धा घेण्याची जरूरत आहे. पण कुठल्याही पक्षामध्ये नेतेच आज विचार सोडून पळून जायला लागले तर बिबट्याचं काय झालं? नाही ते बिबटे ड्रोन एवढ्या मोठ्या शहरात एक ड्रोन जर पालिका असेल किंवा वन विभागाकडे उपलब्ध होत असेल नसेल तर मग सरकार काय? एक तर बिबट्या पळून जाऊ नये याची पण दक्षता घेण्याची जरूरत आहे. त्यामुळे जो पिंजरा आहे तो सुद्धा चांगला होता नव्हता का बिबट्या पळून गेला हे कुठेतरी बघून घ्यावं लागेल. आणि कुठेही जीवहानी होऊ नये याची काय दक्षता घेण्याची जरूरत. पण ज्येष्ठातच बोलायचं झालं तर बिबट्याची काय अपेक्षा होती हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे होते. कदाचित तिथं त्या ठिकाणी राहणं हे त्याला योग्य वाटलं नसावं म्हणून बाहेर तो कुठेतरी गेला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल. शिरोळमध्ये आदाराव पाटील यांच्या उमेदवारीनंतर तुमच्याकडे काही आमदार येणार असल्याची चर्चा केली जात आहे. काय कितपत तथ्य आहे? कोणी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय का? लोकसभा होऊ द्या, त्यानंतर बरंच काही आपल्याला कळेल. त्याचबरोबर बारामतीमध्ये जेव्हा पवारसाहेब व्यासपीठावर आले ज्या पद्धतीने युवा पिढीनी आणि विद्यार्थ्यांनी साहेबांचं स्वागत केलं तो व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक आमदारांच्या मनामध्ये आता शक्का निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यातले बरेच जण कदाचित BJP कडे तिकीट मागण्याची शक्यता आहे आणि बहुतांश चांगल्या विचाराचे दबाव तंत्राने तिकडून गेलेले जे काही आमदार असतील तर परत एकदा पवारसाहेबांकडे येण्याची शक्यता आहे. सोबतच आता तुमच्या अंकिता पाटील आणि यांच्यामध्ये कुठेतरी वाद रंगत आहे. आपण टीका टिपली होताना पाहायला मिळाल्या. काल हर्षवर्धन पाटलांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले की तुम्ही काही मित्रपक्ष जे आहेत त्या मला धमकी देत आहेत. त्यांचा अंतर्गत विषय आहे. नेत्यांना जर कुणी धमकी देत असेल तर त्याची शहानिशा केली जाते. माझं एक मत आहे की या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये नगरमध्ये
गुंडांचा वापर हा सामान्य लोकांना धमकी देण्यासाठी केला जातोय, याच्यावर तुम्ही SIT करणार आहात का, याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? कारण नेत्याला अडचण आली, नेत्यांवर कुणी बोलवलं तर तुम्ही SIT आणि त्याच्यावर कारवाई करता, सोशल मीडिया असू नये तर कुठल्याही माध्यम असू नये. तर मग माझं एक मत आहे की लोकसभेसाठी मोठ्या पद्धतीने गुंडांचा वापर हा केला जाणार आहे, मोठ्या प्रमाणात गुंडांना आज जेलमधून सोडवलं जात आहे, याच्यावर कारवाई करणार आहे का, हा माझा मुख्य प्रश्न आहे.